गुपचूप लग्न केल्याबद्दल या समीर आणि ही कोण कल्याणी, या कल्याणीला मी शिक्षा केल्याशिवाय शांत बसणार नाही. हे बघ, तू तू आधी शांत हो, तू आज फ्रेश हो, मग निवांत बोलू आपण आणि मग कुणाशी भांडायचं ते भांड. चल चल आज चल. माफ करा, आमची प्रीती स्वभावाने तशी थोडीशी तेजच आहे आणि आता काय चिडायला तिला कारणच मिळालंय. तिच्या वागण्याचं काही तुम्ही नाही नाही, मुली बाहेरी आल्या की जरा मोकळ्याच वागतात. ए समीर, कल्याणी, चला चला तुम्ही बस बसा बसा पूजेला बस या. प्रीती कमाला आई तुझी, घाई झाली घाई झाली म्हणजे म्हणजे एवढी कसली घाई झाली होती आई? कमाल मी नाही, तू करतेस. कशी वागलीस आल्याबरोबर? अगं काय वाटलं असेल तिच्या माहेरच्या माणसांना? मला माझ्या भावाचं लग्न अटेंड करता आलं नाही ना, म्हणून म्हणून संताप होतो आई माझा. तुला कळत कसं नाहीये? अगं हो, पण बाहेरची माणसं घरात आहेत म्हटल्यावर थोडं आवरायचं असलं स्वतःला. काय वाटलं असेल त्यांना? लहान आहेस का तू आता? लहान नाहीये, पण सख्खी बहीण आहे ना ग मी समीरची, हे तूही विसरलीस ना? दोन दिवस थांबली असतीस तर काय आभाळ कोसळणार होत का? नाही पण आता हा कोणाचा फोन आहे? कल्याणीचा. थांब, मी देऊन येते. काही गरज नाहीये, मी सांगते ना. अगं पण सांगते की ती पूजेला बसली म्हणून, आपल्या घरची सून आहे ना ती. हॅलो, काय झाली का पूजा? छान नटून थटून नथ वगैरे घालून बसली असशील ना त्या भिकारड्याच्या शेजारी. कोण बोलताय तुम्ही? आता आवाजही ओळखू येण्याचं झालं वाटत. तुम्ही काय बच्चन आहात का तुमचा आवाज ओळखायला? अहो तुम्ही कोण समजता स्वतःला? कोण आहात तुम्ही? मला कल्याणीशी बोलायचंय. हे बघा मिस्टर, तुम्ही तिच्या फोनवर कॉल केलात याचा अर्थ तुम्हाला तिच्याशीच बोलायचं, इतकं न कळणं इतपत मूर्ख नाहीये मी. काय वाटतंय एवढी अक्कल? थोडी अजून अक्कल वापरा आणि स्वतःचं नावही सांगा. मी नणंद आहे तिची. मी तिचा पहिला नवरा बोलतोय, ज्याला सोडून तिने आता दुसरा घरोबा थाटलाय ना तुमच्या भावाबरोबर, तो पहिला नवरा. पहिला नवरा? हो, आणि मला कल्याणीशी बोलायचंय. द्या माझ्या पहिल्या बायकोला फोन द्या. काय करतेस तू? तुम्ही काय केलं? तुम्ही काय केलं ताई हे लग्नाच्या नावाखाली? त्या कल्याणीचं आधीच एक लग्न झालंय हे माहिती होतं तुम्हाला? हळू बोल, बाहेर माणसं आहेत सगळी. मी कशासाठी हळू बोलायचं? अगं तुला आधीपासून माहिती होतं तिचं लग्न झालंय ते? मी तुला सगळं नंतर सांगते. नंतर नाही, आता काय झालंय ते मला कळलं पाहिजे. काय प्रकार काय हा? अगं जगातल्या सगळ्या कुमारिका काय संपल्या होत्या म्हणून ही तोंड बांधलीस तू त्याच्या गळ्यात आई? अगं बाई, मला तुझ्याशी सगळं बोलायचंय पण आता ही वेळ नाहीये सांगायची. नाही, मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे आई. पूजा पूर्ण झालेली आहे. आयुष्यमान भाव, सुखी वा, सुखी रहा, आनंदी रहा. अरे पुरे आता किती वेळा वाकाल? भानावर राहून डोळे उघडे ठेवून संसार करा, एकमेकांना सांभाळून घ्या. हो चला या सुखी वा.
कल्याणी, हे घर आणि घरातली माणसं बांधून ठेवा. जाऊ बापू. सुखी राहा. अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे तुमचा. माझीच दृष्ट लागायची गोव्या गाई. हा माझा भाऊ, एक नंबरचा मुलखाचा बावळट, आणि ही कल्याणी, एक नंबरची चलाख बाई. खूप ऐकून घेतलं मगापासून, तर जिभेला आवर घाल. हो बाबा, तुम्ही असं बोलणारच कारण तुमची फूस आहे ना या शुंभाला. काय चाललंय सुजाता, काय इथं काय कसं वागणं आहे? पाहुणे मंडळी आलेत घरात, पूजेचा प्रसंग आहे. बरं झालं हिला लग्नाला बोलवलं नाही ते. हो, कारण मी इथे असते ना बाबा. तर आधीच एक लग्न झालेल्या आणि एका मुलाची आई असलेल्या या बाईला माझ्या भावाच्या गळ्यात मी पडू दिलं नसतं. एक मिनिट ताई, तुला काय वाटतेल ते बोल, पण कल्याणी विषयी काय बोललेलं मी खपवून घेणार नाही. अरे मूर्खा, तू कशाला हिची एवढी बाजू घेतोयस? तुला माहिती आता कोणाचा फोन आलेला? तिच्या पहिल्या नवऱ्याचा फोन आलेला. जरा त्याला जाऊन विचार ही कशी येते. समीर, अरे तू कुणाला विचारलं नाहीस, तू कुणाचंच काही ऐकलं नाहीस, आणि ही असली धोंड गळ्यात पाडून घेतलीस. हिच्या या भोळ्या बाबड्या चेहऱ्याला भुललास ना तू? कधी बघितलास हिच्या या चेहऱ्यामागे काय दडलंय ते? हा हो ताई, आम्ही सगळे गप्प बसलोय म्हणून किती बोलताय तुम्ही माझ्या बहिणीला? तुमचा भाऊ सात दूर मागे लागला होता तिच्या, तेव्हा का नाही आवरला तुम्ही? रुपाली, मोठी माणसं बोलत असताना मध्ये बोलण्याची पद्धत नाही आपल्या घरची. अकासाहेब मी चुकले, पण ती कल्याणी बद्दल. पास, तुमचे टोमणे मला कळतायत बरं का, पण हे सगळं मी मनावर घेणार नाहीये. कारण हो, आमच्यात पद्धत आहे मोठ्या माणसांसमोर बोलायची. कारण घरातली मोठी माणसं ही अशी, जेव्हा कोणाचंच काही ऐकत नाही ना, तेव्हा आमच्या सारख्यांना बोलावं लागतं. कळलं? सुजाता ताई, तुमच्या मुलीला स्वतःच्या तोंडाला जरा आवर घालायला सांगा. तिने जर अक्का साहेबांचा अपमान केला ना, तर आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही म्हणजे कोण? तुम्ही म्हणजे तुम्ही हिच्या काकू ना, म्हणजे पूर्वीच्या चुलत सासूबाई. इथे आईच खरी नाहीये तर काकू कुठून खरी असणार? प्रीती, गप्पा बसा. का आमच्या अप्रूचे चिन्हे करतेस तू? मोठ्या माणसांशी असं बघतात? काय बोलतेस तू? कारण बाबा, माणसं कशी वागतायत आणि वागली आहेत ना, हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. आणि ही बाई सगळ्यांची इथे शाळा घेते ना, हिला का कोणी बोलत नाही? बस फार बोलते असं तू. आता परत जर एक शब्द जरी बोललीस ना. देवकी देवकी, बस मामंजी निघूया आपण. सो दादासाहेब, मी असे
निघाला तर अडणार साहेब. माझ्या माणसानं कसं समजवायचं ते मी पाहिल, पण तुम्ही तुमच्या नातीच्या तोंडाला आवर घाला. आम्हाला असं हे बोलणं ऐकून घ्यायची सवय नाही. मुलगी आमची दिली म्हणजे आम्ही वाटतील ते ऐकून घेऊ असा अर्थ होत नाही. आणि बरं का ग मुली, ज्या कल्याणीला तू दुखावतेस ना तिची किंमत आज नाही कळणार तुला, पण लक्षात ठेव एक ना एक दिवस तुला ती कळणार. कळलं? सुजाता ताई, सांभाळा माझ्या लेकीला. बामनजी, सगळे सर देशमुख आज देशपांड्यांच्या घरी गेलेत सत्यनारायणाच्या पूजेसाठी. आपल्याला लग्नाला नाही बोलवलं, तीर्थप्रसादाला काय बोलवणार ताई? अगं जरा पलीकडे जाऊन विचार कर ना. आता पूजेच्या पलीकडे जा. चिंत्या, अरे म्हणजे खऱ्या अर्थाने आता कल्याणी आणि समीर मधुचंद्र करायला मोकळे. आता कशी पॉइंटवर आलीस. लग्नानंतर पूजा म्हणजे संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात. आज काय वाटत असेल नी सोहमला? तो हल्ली इतका दारू पिऊन असतो ना की काही वाटण्याच्या पलीकडेच आहे. नाही ताई, हा एक माणूस मी असा बघितलेला आहे की दारू प्यायला नंतरही सगळं काही विसरण्याच्या ऐवजी त्याला सगळं काही आठवत. अगं स्वानुभवावरनं सांगतोय मी, म्हणजे एक वेळ तो स्वतःच नाव विसरतो पण कल्याणी समीर सगळं काही त्याला व्यवस्थित आठवत असत. फुल पेटलेला असतो तो. चिंत्या, मग करण त्याला फोन. त्या पेटलेल्या आगीत आणखीन पेट्रोल टाक. त्याला म्हणावं आज रात्री खऱ्या अर्थाने कल्याणी समीरची होणार. त्याच्या अहंकाराला आणखीन खतपाणी घाल आणि दे एक दणका. आणि मग काय होईल हे मी तुला सांगायला नको. अगदी बरोबर ताई, आत्ता फोन करतो, थांब जरा. अरे बाबा, का मला सारखे सारखे फोन करतोयस तू? चिडू नका सोहमराव, तुमच्या बद्दल वाटतं म्हणून फोन केला. काही गरज नाहीये माझ्याबद्दल काही वाटून घ्यायची. असं कसं म्हणता सोहमराव? अहो आज देशपांड्यांच्या घरी सत्यनारायणची पूजा, ते एकदा झाले की कल्याणी. ए कबाड बंद करा तुझं. आम्हाला कस तरीच वाटतंय सोहमराव. अहो असं काही होईल असं आम्ही स्वप्नात देखील कधी विचार केला नव्हता. आम्ही तर सरदेशमुखांची सून केली होती कल्याणीला, पण आता आता ती समीरची होणार. आम्हाला तुमच्या बद्दल वाटतंय हो. तुझ्या दयेची काही गरज नाही मला, कळलं ना? दया म्हणून नाही सोहमराव, पण आपली बायको आपल्या डोळ्या देखत म्हणजे तिने तुरी दिली ना तुमच्या हातावर, आता ती दोघं एकत्र येणार. तू काय बोलतोय तोंड वर करून? तुझीच भाची ती, तुमच्याच घरातली, तुमच्यासारखीच वागणार ना? आमच्या घरात सुखाने नांदली, आमच्या घरचं अन्न खाल्लं, मीठ खाल्लं आणि त्याला त्याला न जुमानता गेली ना दुसरीकडे. नाही पण चांगलंच आहे, त्या देशपांड्यांच्या घरी जाऊन स्वतःचे गुण उधळले ना म्हणजे कळेल त्यांना. खऱ्या अर्थाने एकत्र येणार म्हणे. अरे मी होऊ दिलं तर ना हे मी हे होऊच देणार नाही. ती कोणाचीही होऊ शकत नाही.
ती माझी आहे, फक्त माझी. काय झालं, काय होतं तुझ्या अकलेला? अरे जर हिला तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं तर का हट्ट केलास तू? माझं कल्याणीवर प्रेम आहे. प्रेम? काय मूर्ख आहेस का नालायक? एका लग्न झालेल्या बाईवर प्रेम? अरे तिला एक मुलगा आहे हेही लक्षात नाही आलं तुझ्या? ती मला जेव्हा भेटली तेव्हा तिचा डिवोर्स झालेला होता. हो ना, मग आली असती ना हिला डिवोर्स झालेल्या पुरुषांची स्थळ? तू का बळीचा बकरा बनलास? प्रीती, काय काय बोलतेस काय तू? नावाची सुशिक्षित आणि फॉरेन रिटर्न आहेस तू? हा बाबा, तुम्ही तर बोलूच नका. या दोघांना एकत्र आणण्यासाठी ना तुम्ही काय काय नाटकं केली आहेत ती कळली आहेत मला. कळलंय ना? कळलंय ना तुला? या दोघांना एकत्र आणण्याची किती निकड होती हे लक्षात आलंय ना तुझ्या? मग गप्प बसणार जरा. नाही गप्प बसणार, नाही गप्प बसणार बाबा. मी तुम्हा सगळ्यांना ना वेड लागलंय. खर तर बाबा तुम्हाला वेड लागलाय. आईचं काय हो, ती नेहमी तुमच्याच मनाप्रमाणे वागत आली. तिला कितीही काहीही करावं असं वाटलं तरी ती गप्प बसते, कारण कारण तुमचीच तशी शिस्त होती ना. त्याने तिला मी काय शिस्त लावले ना ते आमचं आम्ही बघून घेऊ, पण तुला 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 शिस्त लावायला कमी पडलो मी असं वाईट वाटतंय मला. कळत नाही मला तुझ्याशी कसं वागावं होते. हे तू आल्यापासून जे काय तुझं रूप बघतोय ना मी त्याने चक्रावून गेलोय मी अगदी. काय चाललंय तुझं? म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय बाबा, मी हा या कल्याणी भोवती फेर धरून नाचू? नाही नाही नाही, एवढं करू नकोस ग, तेवढं करायची काही गरज नाहीये. पण तिला तिला जरा समजून घे ना, तू समजून घे तिला. काय काय उणीव आहे ग त्या पोरीमध्ये, काय उणीव आहे? मी कुठे काय म्हटलं? काहीच उणीव नाहीये, दिसायला चांगलीच आहे ती. पण ती एका मुलाची आई आहे, तिचं लग्न झालेलं आहे, हे कसं विसरू शकता तुम्ही? नाहीये ती माझ्या भावाच्या योग्यतेची, असं काय करताय बाबा? पण हे तू का ठरवतेस? कारण कारण समीर, मी तुझी मोठी बहीण आहे. हे मी आई आणि आजोबांनाही ठरव दिलं नाही, पण तू जुमानणार नाहीस त्यांना, कारण तुला बाबांची फूस होती. बस बस प्रीती बस, खूप झालं. त्यांनी दोन चार वर्ष परदेशात राहून इथे आलेली माणसांना सगळ्यांना खूप काही शिकवतात, पण माझ्या घरात चालणार नाही हे लक्षात ठेव. इथे राहायचं असेल तर माझ्या नियमांप्रमाणे राहावं लागेल, माझ्या सुनेशी नीट वागावं लागेल. कळतंय तुला? म्हणजे म्हणजे मी निघून जायचंय बाबा? ते तुझं तू बघ. बाबा मी तुमची मुलगी आहे, ही काल आलेली मुलगी आहे बाहेरची. नाही म्हणूनच म्हणतोय का? म्हणूनच म्हणतोय. तिला घे ना, जरा समजून घे. काय जादू काय केली आहेस ग तू कल्याणी माझ्या सगळ्या घरच्या माणसांवर? प्रीती, त्या पोरीला एक शब्दही बोलायचा नाही असतो. आज तुझ्या भावाची लग्नानंतरची पहिली रात्र आहे, काय चाललंय तुझं? हो ना, पण फक्त माझ्या भावाचीच पहिली रात्र आहे. मुलगी म्हणून घ्यायला देखील लाज वाटते मला. किती खालच्या थराला उतरलीस प्रीती. बाबा मी तुमच्यासारखा विचार नाही करू शकत, आणि म्हणूनच मी सांगते, तुम्हाला जर वाटत असेल ना कि मी समीरची रूम सजवावी, फुलांच्या माळा लावाव्यात आणि त्याचं खूप कौतुक करावं, तर नाही जमणार मला. त्याचा बाप मी जिवंत आहे अजून. तू आल्याबरोबर जे रंग दाखवायला सुरुवात केलीस ना, त्यावरून मला कळलं की तू समीरची बहीण नाही, कोणीतरी परकीच आली आहे तिकडनं फॉरेनवर. म्हणून मी स्वतः माझ्या हातांनी त्याची खोली सजवलेली आहे. कळलं तुला? मला अभिमान आहे, अभिमान आहे या दोघांचा.
कुठे निघालात? बाहेर चाललोय, काम आहे थोडं. इतक्या रात्री कसलं काम? इतक्या रात्री कधीच बाहेर जात नाही तुम्ही. बाहेर जाताना किती प्रश्न विचारशील ग? आणि मी काय 16 वर्षांची मुलगी आहे, मला उचलून नेणार आहे कोणी? आणि कुठे जाताय ते मला सांगून जा. सारखं काय तेच चाललंय? सांगून टाका ना कुठे जाताय ते. अगं पण तुला कशाला हव्यात नसत्या चौकशा? कारण बायको आहे मी तुमची, आणि तुमचा चेहरा बघून कळतय की तुमच्या डोक्यात काहीतरी वेगळंच शिजतंय. स्वप्नाली, अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज पाहत रहा.